13 ऑगस्ट रोजी होणाऱ्या लोक अदालतमध्ये आपली छोटी मोठी भांडणे मिटवावीत, त्यामुळे आपले प्रश्न मिटून चांगले निरामय जीवन आपल्याला जगता येईल, असे आवाहन अकोले न्यायालयाचे माननीय न्यायाधीश राहुल गायकवाड यांनी केले आहे. अकोले तालुक्यातील सर्व नागरिकांना विशेष आवाहन करायचं आहे की 13 ऑगस्ट रोजी होणाऱ्या लोक अदालतीमध्ये आपण जास्तीत जास्त प्रकरणं मिटवावीत. आपण काय करत असतो की आपली छोटी मोठी भांडणं जी आहेत ती आपण न्यायालयापर्यंत नेत असतो, परंतु त्याच्यामध्ये विशेष असं काहीही नसतं, केवळ आपल्या मनाचा राग असतो आणि दुसऱ्याची फक्त जिरवायची असते म्हणून आपण त्याच्याविरुद्ध केस दाखल करतो. परंतु आपला हा राग जो आहे हा जर आपण शांत केला आणि आपण जर शांत विचाराने शांत डोक्याने जर विचार केला की आपण जे करतो ते खरंच योग्य करतो आहे का आणि आपला वेळ आणि पैसा आपण याच्यामध्ये घालवतो आहे ते योग्य करतोय का, तर ह्याचा विचार आपण सर्वांनी करावा आणि लोक अदालतीमध्ये आपली प्रकरणं मिटवावी आणि आपला वेळ आणि पैसा वाचवावा. धन्यवाद. 13 ऑगस्ट रोजी अकोले न्यायालयात अकोले विधी सेवा समिती व अकोले वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोक अदालत आयोजन करण्यात आले आहे. याबाबत न्यायाधीश श्रीमती श्वेता परवटकर, न्यायाधीश राहुल गायकवाड, वकील संघाच्या अध्यक्षा सरोजिनी नेहे, वकील भाऊसाहेब गोडसे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या प्रसंगी श्वेता परवटकर, न्यायाधीश अकोले. आता आपल्याकडे 13 ऑगस्टला लोक न्यायालय आहे. जे लोक अदालत म्हणजे जे लोकांचे डिस्प्यूट असतात ते येऊन लोकांनी स्वतः समोरासमोर बसून सॉल्व्ह करायचे असतात. ॲक्च्युली कसं असतं की बरेचसे मॅटर जे आहेत ते गैरसमज झाल्यामुळे किंवा गैरसमजून येतात. त्याला काही कायद्याचा बेस नसतो किंवा रागाच्या घरामध्ये लोक एकमेकांवर केसेस दाखल करतात. अशी आपल्या कायद्यानुसार सेक्शन 320 जे सांगतं, जे आपल्या कायद्यामध्ये तरतूद आहे, जर सॉल्व्ह होत असेल तर जे आणि जे कंपाऊंडेबल असतील किंवा जे सॉल्व्ह होणारे असतील ते लोकांनी सरसर समोरासमोर येऊन ते सॉल्व्ह करायचे असतात. तर यासाठी आपण एक लोक न्यायालय नावाची एक कन्सेप्ट आहे की लोकांनी समोरासमोर येऊन स्वतःचे मतभेद मिटवून जेणेकरून कोर्टामध्ये चक्राही वाचतील, जेणेकरून त्यांचा वेळही वाचेल, पैसाही वाचेल आणि त्याचनुसार जी पेंडन्सी आहे ती सुद्धा वाचेल. त्या अनुषंगाने लोक न्यायालय आहे. तर माझं असे सर्व नागरिकांना आव्हान आहे की जास्तीत जास्त लोकांनी याला प्रतिसाद द्यावा, म्हणजे आपले गैरसमज असतील किंवा काय असेल ते सॉल्व्ह करून न्यायालयात प्रलंबित असतात, त्यामुळे पक्षकारांचे नुकसान होते, वेळ, मानसिक स्वास्थ्य, पैसा यांची हानी होते, ते होऊ नये यासाठी तालुक्यात राष्ट्रीय लोक अदालत आयोजन करण्यात आले आहे. त्याचा फायदा घेऊन आपले दावे निकाली काढण्यासाठी मदत करावी व जास्तीत जास्त पक्षकार तक्रारदार यांनी न्यायालयात हजर राहून या राष्ट्रीय कार्यास मदत करावी, असे आवाहन केले आहे. तर वकील संघाच्या अध्यक्ष सरोजिनी नेहे यांनी फौजदारी व दिवाणी दावे दोन्ही पक्षकारांनी समोरासमोर येऊन मिटवावेत, त्यामुळे हे दावे निकाली काढून एकमेकास सहकार्य करून राष्ट्रीय कामात हातभार लावावा, असेही म्हटले आहे. तुम्ही बघत आहात जनमत मराठी.